आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ला इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आयुष्याला आहे आयुष्याला शोधलेला आहे आयुष्याला हाताळलेलं आहे जे कठीण आहे ते करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे ज्यांनी संस्कृत हा विषय आवडता असताना अर्थशास्त्रामध्ये ज्ञान मिळवला आणि परदेशात गेले परदेशातल्या अनेक वर्षांच्या सुखाच्या आणि समाधानाच्या नोकरीवर पाणी सोडून शेती करायला भारतात आले भारतात शेतीचं अर्थशास्त्र शेती करून समजून घेतलं त्याच्यात अपयश आल्यावर समजून घेतलं आणि शेतकऱ्यांचा लढा उभारला तो लढा असा होता की भारताच्या आधुनिक इतिहासामध्ये स्वातंत्र्योत्तर काळाच्या इतिहासामध्ये असा लढा शेतकऱ्यांसाठी कोणीही उभारला नव्हता योद्धा शेतकरी असं त्यांचं वर्णन केलं जातं स्त्रीकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन ज्यांनी लक्ष्मी मुक्ती आंदोलनातनं दिला आणि वेगवेगळ्या प्रकारे माणसाला शहाण करण्याचा आणि एक प्रकारचा विजडम माणसामध्ये भरण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला ते शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशींचं स्वागत करूया संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर तुमच्यासारखं आयुष्य जगलेला दुसरा पारलल, समांतर उदाहरण नाही त्या अगोदरची एक पार्श्वभूमी आहे तुमच्या आयुष्याला म्हणजे पस्तीस सालचा जन्म आहे तुमचा माझ्या मा माहितीप्रमाणे मी जर चुकत नसेल तर तीन सप्टेंबरला तुमचा वाढदिवस आहे बरोबर अं पार्श्वभूमी अं तुम्ही सांगावी असं मी सुचवीन की वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे शेतकरी संघटना आणि त्याच्याशी संलग्न आंदोलनं या संदर्भात तुमच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर अनेक प्रश्न मी विचारणार आहे त्याच्यावर आपण अनेक पद्धतीने बोलणार आहोत त्याची आंदोलनं आणि त्याचे वेगवेगळे वेग आविष्कार त्याच्यावर पण बोलणार आहोत पण त्याच्या अगोदर शिकत असताना अशा प्रकारच्या आयुष्याला आपण भिडणार आहोत अशा प्रकारे आपण आयुष्य जगणार आहोत याची चुणूक कल्पना महत्वाकांक्षा म्हणजे एके ठिकाणी सार सारख्या लेखकाने म्हटलंय की मला लहानपणापासून अशी महत्वाकांक्षी होती की आपण खूप मोठा आणि प्रसिद्ध माणूस व्हावं कर लहानपणापासून असं लढावं किंवा काहीतरी लढाऊ करा कर रस्त्यावर उतरून सारखं सा व्यवस्थेला टोले द्यावे असं तुमच्या मनात होतं का जे काही आयुष्यामध्ये लोकांना दिसणाऱ्या गोष्टी घडतात त्याच्यामधनं आयुष्याची सार्थकता आधी तपासणं ही चुकीचं आहे त्याची एक वेगळी फुटपट्टी मी माझ्या लेखनात मांडली आहे ती थोडक्यात तुम्हाला मी सांगतो माझ्या आयुष्याचं एक सूत्र काढायचं झालं तर अगदी लहानपणापासून स्वातंत्र्याच्या मला एक तहान आहे ते तहान का निर्माण झाली याची वेगळी वेगळी कारण पुन्हा मी माझ्या लेखनात मांडली आहेत काही लोक प्रसिद्ध का होतात काही लोक नेते का होतात याच्यामध्ये मी अशी काही उदाहरणं दाखवली आहेत की पुष्कळ वेळा नेतेपण किंवा थोरपण हे त्यांच्या शारीरिक गुणांच्या ऐवजी शारीरिक दोषांमध्ये येतात आणि <laughs> माझा स्वतःचा अंदाज असा आहे की अगदी लहान असताना मला पुलसी झाली होती आणि त्यामुळे श्वासोश्वासामध्ये काही त्रास होत असेल आणि त्यामुळे एका तळीनी कोणत्याही कोंदट जागी जायला मला आवडत नसेल त्यामुळे अगदी लहानपणापासून मी साताव्याला होतो साताव्याच्या चारही बाजूनी डोंगर आहेत तेव्हा त्या डोंगरावरती चढून जाणे आणि अगदी उंच जागी गेल्यानंतर वर्ण तेवढं सबंध विश्व दिसत आहे याकडे पाहणं ते पाहताना आपल्याला असा काही आनंद होतोय की जो आनंद दुसऱ्याकडे कुठेही होत नाही म्हणजे ह्या तळेने क्लॉस्ट्रोफोबियातनं एका प्रकारच्या माझी स्वातंत्र्याची तहान तयार झाली आहे आणि मी अत्यंत सामान्य कुटुंबात म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये काळकून असलेल्या माझ्या वडिलांच्या पोटी जन्माला आलो त्यांची जिथं बदली होईल तिथं शिक्षणाकरता जायचं अशा तऱ्हेने शेवट माध्यम मराठी माध्यम निदान कॉलेज पर्यंत मराठी कानडी काही मला शिकायला लागलं नाही कर्नाटकातल्या बेळगावला माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली पण ती मराठी शाळा होती पण सगळ्याच्यात एक सूत्र काढायचं झालं तर नेहमी तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं ही जी हा जो प्रश्न आहे हा मला असं वाटतं की निदान माझ्यासारख्याच्या आयुष्याची मोजमाप करताना हा चुकीचा होतो त्याच्या पलीकडे त्याच्यातली काही काही आध्यात्मिक सूत्र असतात त्या माणसाच्या व्यक्तित्वातली सूत्र असतात त्याच्या आधाराने त्या माणसांची परीक्षा व्हायला पाहिजे मला तुम्ही आध्यात्मिक असा शब्द वापरला त्याचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ विचारायचा आहे याला तुम्ही खरं म्हणजे आपण इथूनच सुरुवात केली असेल तरी चाललं असतं त्याचं कारण असं आहे की अध्यात्म या शब्दाची मी काही विशेष व्याख्या मांडतो अलीकडे मी जे दोन लिखाण लिहिली किंवा पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये आहेत दोन्ही पण त्यांची नावं ऐकली म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल एक वाक्य आहे एक आहे मेटाफिजिक्स ऑफ मार्केट्स जे ऍडम स्मिथनी इनव्हिजिबल हँड हा जो शब्द वापरला त्याचं स्पष्टीकरण देणारं माझ्या दृष्टीने मेटाफिजिक्स ऑफ मार्केट असं मांडलं आणि दुसरं मेटाफिजिक्स ऑफ लिडरशिप नेते कसे तयार होतात आणि त्या नेत्यांच्या अध्यात्मात या अध्यात्माची माझी जी व्याख्या ती अशी आहे आणि सिद्धांता सिद्धांतासंबंधी मी पुन्हा थोडक्यात सांगतो की हॉस्टेलमध्ये राहणारा एक मुलगा आलेल्या आपल्या वडिलांकडनं आलेल्या पैशातनं किती पैसे जेवणावर खर्च करावे किती पैसे सिनेमावर खर्च करावे याचा स्वतःचा निर्णय स्वतः पुरता करू शकतो कारण भूक किती पोटात आहे आणि सिनेमा किंवा करमणुकीच्या गोष्टी पाहून किती कंटाळा आहे याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव असतो <laughs> त्याला मी एक संवेदना पटल असा शब्द वापरला <laughs> आणि त्या संवेदना पटला याची कुठेतरी नोंद होत असेल याच्या उलट हॉस्टेलमधली दहा मुलं एकत्र जमले आणि त्यांनी जर ते निर्णय करायचं ठरवलं की आपण ठरवू आता हॉटेलमध्ये जायचं का सिनेमाला जायचं तो तो निर्णय कधीही शास्त्रीय असू शकत नाही त्याचं कारण असं की कोणाच्याही दहा जणांची एक समान संवेदना पटल असत नाही मग होतं काय की कोणीतरी त्यामुळे नेता हुकुमशाह बनत जातो असं नेता कोण होतो सांगतो मी तो जो साधारणपणे सिनेमा करता किंवा हॉटेल करता पैसे भरणारा असतो तो, तो मनुष्य नेता होता आणि त्याचा सगळेजण ऐकतात पण प्रत्यक्षामध्ये निर्णय करायचा झाला तर व्यक्ती हेच निर्णयाचं एकक युनि युनिट आहे सामूहिक निर्णय हे सपशेल आणि प्रत्येक वेळी चुकच असतात हा मुळात सिद्धांत मी पहिल्यापासून मान आणि त्याला मी हाजो है हा जो भाग आहे संवेदना पटलाचा याचा आणखी कधीतरी आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर मांडू नाही त्याच्यावर बोलू ना आपण पण संवेदना पटल हा प्रत्येक माणसाचा एका तऱ्हेने मार्कर होत असतो आणि ह्या मार्करचा संबंध मी एक कर्मफल सिद्धांताशी सुद्धा जोडलेला आहे आणि त्यामुळे संबंध आयुष्याविषयीकडे पाहण्याचा माझा एक वेगळा दृष्टिकोन आहे अनेकांना शरद जोशी म्हणजे शेतकरी संघटना किंवा जास्तीत जास्त महिला आघाडी किंवा अखिल भारतीय शेतकरी संघटना एवढंच फक्त माहीत असतं परंतु माझ्या दृष्टीने माझं जे मूळ व्यक्तित्व आहे त्या व्यक्तित्वाची ही वेगळी वेगळी त्याचे रूप आहे रूप आहे नाही याच्यात एक तो महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला स्वतःला संस्कृत भाषा आणि संस्कृत वाङ्मय एकंदरीतच वाङ्मयावर तुमचं प्रचंड प्रेम आहे सॉमरसेट मॉम तुम्हाला खूप आवडतो तुम्ही भाषा आणि संस्कृती याच्यावर अतीव प्रेम केलेला आहे आणि त्याच्यातनं प्रचंड म्हणजे त्यातनं तुम्ही घेतलेलं आहे शोषून घेतलेला आहे मॉम आवडतो 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 तुम्हाला तर त्याच्यात मला एक विचारायचं होतं की तुम्हाला एका टप्प्यावर आयुष्याच्या संस्कृत की अर्थशास्त्र असा काही संघर्ष निर्माण झाला तर त्यावेळेस तुम्ही अर्थशास्त्राच्या बाजूने गेलात असा काही संघर्ष नाही झाला मी संस्कृत घेणार ही माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांची खात्री होती मॅट्रिक झाल्यानंतर hmm. मी माझे संस्कृतची तशी पार्श्वभूमी चांगली होती मुंबईमध्ये पाळले एक विद्यालय आणि त्यावेळेचे त्याचे मुख्याध्यापक मासी पेंढावकर हे सर्व संस्कृतमधली आणि त्यांच्याविषयी पु ल देशपांड्यांसारख्या लोकांनी सुद्धा लिहिलं आहे तर मी नंतर एम ए होणार संस्कृत घेऊन होणार आणि संस्कृतचा प्राध्यापक होणार या याबद्दल माझ्या सगळ्या मित्रांची खात्री होती एका मित्रांनी मला असं म्हटलं काय करावं समजत नाही कोणचा विषय घ्यावा कॉमर्सला जावा सायन्सला जावं म्हटलं त्यात काय कठीण आहे कोणचाही निर्णय घ्यायचा आणि तो पाल पाडायचा तर ते म्हणा तुझं सोपं आहे कारण तू संस्कृत घेणार आहे सगळ्यांना माहिती आहे म्हटलं असं काही नाही मी संस्कृत न घ्यायचा दुसरा विषय घेऊन दाखवतो उदाहरणार्थ काय तर माझे दुसरे संस्कृतचे प्राध्यापक मुंबईत वाहणारे त्यांचं नाव मी मुद्दाम घेतो अशा करता की त्याची इतिहासात नोंद व्हावी नाव्याण्णवा अभ्यंकर म्हणून ज्यांनी जे एस एस सीला पहिले आले प्रत्येक परीक्षेत पहिले आणि आले आणि केवळ टिळकांच्या सांगण्यावरनं आयुष्यभर शिक्षक राहिले अशा तऱ्हेचे शिक्षक आणि अशा तऱ्हेचे व्यक्ती आजकाल भेटत नाही त्यांचा माझ्या आधीच्या वर्षातला शिष्य म्हणजे जगदीश भगवती ज्यांचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते कॉमर्सला गेल्यामुळे म्हटलं मी कॉमर्सला जाऊन दाखवतो आणि मी तिथं सिद्ध कॉलेजला आज भरला त्या काळामध्ये मार्क्सही चांगले होते आणि प्रवेश मिळायला काय फारशा अडचणी नव्हत्या त्यामुळे अशा एका तऱ्हेने केवळ माझ्या विद्यार्थी मित्राला काय निर्णय घ्यावा याच्यामध्ये काय निर्णय घेता यायला महत्त्व नाही तो निर्णय तुम्ही पुढे कशा तऱ्हेने राबवता यायला महत्त्व हे सांगण्याकरता केवळ हा प्रसंग घडला पण त्याच्यामध्ये एक मुद्दा पुन्हा महत्त्वाचा आहे तर ते माझं सिद्धांत आहे सैद्धांतिक वाक्य आहे प्रत्येक निर्णय हा चुकीचाच असतो त्याचं कारण असं की आपले निर्णय म्हणजे काय असतं लक्षात घ्या तीनशे साठ अंश असतात तीनशे साठ अंश हे वेगळे वेगळे तुमच्या पुढे आलेले विकल्प आहेत आणि त्याच्यामध्ये एक विकल्प तुम्ही जेव्हा निवडता त्या बाकीचे तीनशे एकोणसाठ अंश आणि तीनशे एकोणसाठ पथ तुम्ही नाकारत असत आणि त्या पथाने गेल्यानंतर मग ह्या पथाला गेलो असतं तर काय झालं असतं अशा तऱ्हेचा विचार करणं चुकीचं आहे त्यामुळे निर्णय हा चुकच असतो फक्त तो, तो चुकीचा का होईना निर्णय करण्याचं धाडस माणसात लागतं हा माझा एक आवडता सिद्धांत ते धाडस तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये दिसत पण त्याच्यावर येण्या अगोदर तुम्ही मी मध्य काळ वाचला होता तुम्ही चीनला पण जाऊन आले ना, ना? कम्युनिस्ट चीनला भेट दिली होती नाही चीनचा दे माझा संबंध तसा अप्रत्यक्ष आहे म्हणजे मी गमतही की कॉलेजमध्ये असताना प्रथमता मी शंकराचार्यांचा भक्त आणि शंकराचार्यांच्या अद्वैतातून अद्वैत वाचता वाचता एकदा एंगल्सचं अँटी डुरिंग वाचताना त्याच्यातली जी अद्वैताची कल्पना अदु आहे ती मला शंकरराचार यांच्या अद्वैतापेक्षा सुद्धा जास्त चांगली भावली आणि तेव्हापासून मी तसा डाव्या विचारचा झालो एवढंच नव्हे ते एका काळी मुंबईतल्या मार्क्सवादी म्हणणं कठीण आहे कारण मार्क्सचं अर्थशास्त्र मला कधीही पटलं नाही हो। परंतु एंगल्सनी मांडलेलं जे अध्यात्म होतं ते अध्यात्म मला पटलं आणि काही काळ त्या काळच्या म्हणजे जुन्या काळच्या त्याचा संजगी वगैरे लोक सुद्धा गेले परंतु त्यावेळी डाव्या पक्षात डाव्या बाजूला असलेल्या लोकांना माझं मार्क्सवादा स्पेशलायझेशन हे मार्क्सिस्ट कॉस्मोजीच होत या होतो पण त्यानंतरच म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही शिक्षणानंतर म्हणजे मी थोडं वेगात जातो आणि पुढे जातो ते, ते एक असं की परदेशात नोकरी केली तुम्ही परदेशामध्ये गेला आणि अतिशय रम्य अशा प्रदेशामध्ये तिथं रम्य म्हणजे स्वित्झर्लंड म्हणजे जिथे जाण्यासाठी माणसं तळमळतात तिथे गेला आणि कित्येक वर्ष तिथे तुम्ही होता आ, हे सगळं कसं घडून आलं आणि या सगळ्या प्रवासामध्ये तो मुद्दा तो टप्पा कधी आला ऑल ऑफ अ सडन काही गरज नसताना म्हणजे काही गरज नसताना असा बाहेरच्या माणसाला वाटतं त्याची गरज तुम्हाला असणार त्याशिवाय तुम्ही आला नाहीत तुम्ही परत आलात एवढा जो प्रवास आहे तो कसा झाला त्याच्यावर आपण एका ब्रेक नंतर येणार आहोत ब्रेक नंतर संवाद मध्ये परत एकदा आपलं स्वागत तर स्वित्झर्लंड पर्यंतचा प्रवास आणि तो टप्पा ज्या टप्प्याला तुम्ही परत येण्याचा निर्णय घेतला हा कसा झाला म्हणजे शिक्षणाच्या ओघामध्ये उच्च शिक्षण आणि मग उच्च नोकरी आणि छान नोकरी आणि स्वित्झर्लंडमध्ये जाण्याचा योग अनेक वर्षी ते वास्तव्य असं करणारे जोशी आजही तिथे आढळले असते तर काही फारसं आश्चर्य वाटलं नसतं तुमच्या परवानगीने मी माझ्या आयुष्याच्या विषयीची जे तत्वज्ञान आहे ते सांग पहिली गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताचे जे, जे पाच संत त्याला त्याच्या जन्माच्या वेळी भेटायला गेले त्याच्या खिरीचा एक सहावा संत होता तोही येशू ख्रिस्ताचा जन्म पाहायला निघाला पण पश पूर्व युरोपामध्ये जंगलामध्ये त्याला दौडखोराने पकडलं आफ्रिकेत नेलं गुलाम केलं त्याचे खूप हाल केले आणि सगळ्या ह्याच्यातनं सुटून येताना तो शेवटी जेव्हा पुन्हा जेरुसलेमला सलेमला पोचला त्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलं होतं आणि त्याचं शरीर खाली काढायला मदतीला फक्त तो गेला काही जणांच्या नशिबामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म पाहणं होतं आणि काही लोकांच्या नशिबामध्ये त्याला सुळावरनं कुसावरनं त्याचं शरीर उतरायचं होतं मला पहिल्यापासून आपण या सहाव्या संतासारखी आहे अशी माझी कल्पना फार पहिल्यापासूनच आहे ती का झाली याचं काही कारण नाही पण याच्यातले हा जो एक भाग आहे तसा तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो मी मी हो 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 की मी टपाल खात्यात होतो हिंदुस्थानातसुद्धा टपाल खात्यात होतो टपाल खात्यामध्ये असतं काय असं सगळ्यांना साधारणपणे प्रश्न असेल परंतु मी जेव्हा इथं मुंबईचा प्रमुख होतो तेव्हा सुद्धा एक गोष्ट माझ्या लक्षात आली त्यावेळी माझा संख्याशास्त्राविषयी होता आणि त्यावेळी माझ्या डोक्यात हे आलं होतं की मुंबईमध्ये पडलेल्या टपालापैकी जवळजवळ ऐंशी टक्के टपाल हे मुंबईतच लोकांना पोचवलं जातं बाहेरच्या बाजूला फार थोडं जातं आणि हिंदुस्थानामध्ये ही आकडेवारी जगामधल्या इतर देशात जी आकडेवारी आहे त्याच्यापेक्षा खूपच वेगळी आहे हिंदुस्थानामध्ये मुख्य शहरामध्ये जितकं टपाल पोचतं मानाने परदेशामध्ये कमी पोचतं हा हे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये स्वित्झर्लंडला जाण्याच्या आधीसुद्धा हिंदुस्थानात तयार झालेला होता एवढंच नव्हे तर त्या काळी त्यामुळे छाटणी करताना कशा तऱ्हेच्या सॉर्टिंग केसेस असाव्यात त्याच्यासंबंधी मी केलेले काही अभ्यास हे आजही त्या टपाल खात्यात आहेत मी तिथं स्वित्झर्लंडमध्ये गेल्यानंतर हा जो प्रश्न होता की आपल्या देशामधल्या शहरामध्ये टपाल जास्त का जातं आणि त्यामान इतर देशात कमी का जातं हा विचार माझ्या मनात कुठेतरी सलत व्हायला नव्हता हो योगायोगाने असं झालं की स्वित्झर्लंडमध्ये गेल्यानंतर युनिव्हर्सल पोस्टल युनियनमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या बैठकी होतात त्या बैठकीमध्ये मी जात असे आणि थोडंसं योगायोगाने किंवा माझं मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी होतो संख्याशास्त्राचा विद्यार्थी होतो म्हणून असेल परंतु संयुक्त राष्ट्र संघाचं जे एक त्रेनी प्लॅनिंग कमिशन आहे म्हणजे त्यावेळी सेकंड डेव्हलपमेंट डीके चाल त्याचं योजना चालू होती त्या समितीमध्ये मी गेलो आणि त्या समितीचा अभ्यास करता करता माझ्या असं लक्षात आलं की हा जो टपालाचा विपरीत वाटपाचा जो प्रकार आहे तो सगळ्या अर्थकारणाला लागू आहे ज्या ज्या देशात मी गेलो त्या त्या देशात माझ्या असं लक्षात आलं की राजधानीच्या शहरात विमानतळा उतरलं की हॉटेलमध्ये जाईपर्यंत हॉटेलमध्ये वाहताना आपण काही लंडन सोडून आलो आहे किंवा न्यूयॉर्क सोडून आलो आहे किंवा बर्न स्वित्झर्लंड सोडून आलो आहे असं कधी वाटत नसे सगळी राजधानीची शहर ही सर्व सारखीच श्रीमंत आणि एका जीव विशिष्ट जीवनशैलीची होती करता राजधानी सोडून पन्नास किलोमीटर बाहेर गेलं की तिथं गेल्यानंतर अशी जाणीव व्हायची की इथं जवळजवळ पन्नास शंभर वर्ष काळ थांबलेला आहे लोक गरीब आहेत आजारी आहेत दुखण्यात आहेत अशिक्षित आहेत हा फरक का जो नंतर मी हिंदुस्थानात आल्यानंतर इंडिया भारत या कल्पने हो। इंडिया खूप लोक तुम्ही मला जर का मी त्याचा कॉपी वाईट घेतला असता पैसे मिळाले असते पण मी स्वतः नंतर इंटेलेक्च्युअल पॉप्युलरिटी राईट्स आणि कॉपी राईटचा पुरस्कार करणारा त्यावेळी मी स्वतः तो कॉपी वाईट केला नाही त्यामुळे हल्ली सगळेजण वापरतात तेव्हा मी याचं स समाधान करून घ्यायचं असं की एडिसननी दिव्याचा शोध लावून ला, काय मिळवलं काहीत नाही मिळवलं तसा हा एक प्रकाश सगळ्या लोकांना मिळाला मग स्वित्झर्लंडमध्ये सगळ्या देशात असताना जे माझ्या लक्षात आलं एक मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो एका आफ्रिकेतल्या देशात मी देशा गेलो होतो आणि तिथल्या मंत्र्याला फार तरुण आणि सोलबोनला म्हणजे पॅविसमध्ये शिकलेला मंत्री त्याला मी असं सांगितलं की मला जे द्वैत दिसलं आहे ते असं आहे तुम्ही हे द्वैत दूर करण्याकरता आम्ही काही योजना करू शकतो आणि तुम्हाला मदत करू शकतो त्याने आम्हाला सांगितलं जोशी साहेब तुम्ही आम्हाला पॅरिसशी आमचे संबंध कसे सुधारतील हे सांगा आणि ते तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणजे मग आमचा देशाचा विकास होईल हे आमचा आम्ही बघून घेतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तथाकथित डेव्हलपिंग किंवा गरीब देश जे म्हणवले जातात आणि जे लोक आमच्या विकासाकरता आम्हाला मदत द्या म्हणून सगळीकडे ताहो फोडत असतात त्या लोकांचा खरा विचार हाँ अपले अपले थी थी मोट हा आपल्या देशातली विषमता दूर करणं नाही आपल्या देशातलं द्वैत कायम ठेवून त्या गरिबांच्या नावाने लोकांकडे भीक मागण्याचा धंदा हे हिंदुस्थानातले मोठमोठे डिप्लोमॅट सुद्धा करतायत याची मला शिसावी त्याही वेळी पण मग तुमचा निर्णय कसा झाला परत यायचा म्हणजे परत येऊन शेती करणं हा निर्णय कुठून आला ग्रामीण भागामध्ये म्हणजे राजधानी सोडून गेल्यानंतर जे लोक अजूनही जुन्या अवस्थेत आहेत गरीब आहेत यांचा मुख्य व्यवसाय शेतीचा होता तेव्हा एक सूत्र की सगळ्या गरिबीचा उगम शेतीत आहे हे माझ्या मनात त्याही वेळेत तयार झालं का झालं तर माझ्यासमोर सगळ्या वेगवेगळी वाचनालय होती ग्रंथालय होती पुस्तकं होती। स्वित्झर्लंडमध्ये स्वित्झर्लंड आणि स्वित्झर्लंडच्या नोकरीचा सगळे तुम्ही म्हटलं सगळा आयशा राम होता वगैरे माझ्या दृष्टीने स्वित्झर्लंडच्या नोकरीचा मला काय फायदा मिळाला तर कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात गेलं एखाद पुस्तक आपल्याला आवडलं की ते घेताना पुस्तक वळवून त्याच्या मागची किंमत पाहण्याची आवश्यकता पडता कामाने हे पुस्तक मला आवडलं मला घ्यायचंय संपला विषय ही शक्यता हे स्वातंत्र्य मला फक्त स्वित्झर्लंड मध्ये मिळालं ते नंतर इथं येऊन आज मी खासदार झालो तरी सुद्धा माझ्याकडे पुस्तक आल्यानंतर त्याच्या वळून मी किमती पाहतो ते मला तिथं मिळत होत आणि त्यामुळे या एका वाक्याचा कॉपीराईट तुम्ही घेऊन मला द्या <laughs> मला फार आवडलं त्याच्यानंतर हे माझ्या आता जे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले त्याच्यामध्ये हे वाक्य आहे पण त्याच्यामध्ये मला काही याचं उत्तर सापडलं नाही परंतु माझी एक स्वतःची व्यक्तिगत आत्मविश्वासाची एक स्वतःवरची निष्ठा आहे की कोणताही प्रश्न जर सुटत नसेल तर तो, तो प्रश्न सोडवण्याकरता पुस्तकं वाचण्यापेक्षा त्या परिस्थितीत आपण स्वतःला ठेवलं की त्याच्यामध्ये नेमका काय रहस्य आहे त्याचा उलगडा आपल्याला निश्चित होतो हा मला विश्वास आहे एवढंच नव्हे तर शेतकरी संघटना तयार झाल्यानंतर सुद्धा एक दिवस रावसाहेब कसबे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला म्हणाले की संगमनेरच्या कॉलेजमध्ये तुमचं भाषण ठेवा अशी आमची इच्छा आहे शेतकरी आंदोलनाने हा सगळा भाग तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे तुमचं भाषण हे स्त्रियांच्या प्रश्नावर ठेवावं अशी माझी इच्छा आहे कारण त्यांच्याही मी एंगल्स विषयी बोललो होतो अँटीडुविंग आणि ते म्हणाले मग तुम्ही ते अँटीडुरिंग नंतर ओरिजिन ऑफ फॅमिली प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट याला काय काम करता तर त्यांनी माझं भाषण ठरवलं आणि मला एक महिना दिला आणि मला असं आठवतं की त्या काळामध्ये मी काही आमच्या शेतकरी संघटनेतल्या स्त्रियांशी वगैरे चर्चा केली आणि बरोबर एक महिन्यानी स्त्री प्रश्नाचा उलगडा करणारं आणि ते उलगडा करताना एका तवेनी माझे गुरु एंगल्स मार्क्स यांना नाकारणारं एक समग्र सिद्धांत हा त्यावेळी मी मांडला पण हे कशामुळे झालं त्या स्त्रियांच्या भूमिकेमध्ये मी स्वतःला घातल्यानंतर मला स्त्रियांचं दुःख काय हे कळू शकतो जशी सर इथे एक प्रश्न मला तुम्हाला विचारासा वाटतो जरी मला माहित असलं किंवा बऱ्याच जणांना माहीत असलं तरी सुद्धा तो क्षण सांगा जेव्हा तुम्ही परत आलात शेती केलीत त्यातली अपयश अनुभवलीत आणि शेतकरी संघटनेची स्थापना केली शेतीमध्ये स्वतः शेतकरी बनल्यानंतर मला प्रश्न समजेल याच्याबद्दल माझी खात्री होती त्यानंतर अनेक पंतप्रधानांना हे मी राजीव गांधींना सांगितलं आहे अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना सांगितलं आहे कोणाही माणसाचा शेतीविषयी सल्ला घेण्याच्या आधी त्यांनी निदान शेतीवरती सहा महिने आपलं पोट भरलं आहे का हे बघा जो मनुष्य मंत्र्याच्या पगारावर जगतो आणि शेतकऱ्यांविषयी गोष्टी करतो त्याला शेतीचं दुःख समजणं शक्य नाही हे एका तवेनी सरदार वल्लभभाई पटेल आणि आपला अनुभव असा लिहिला आहे जून महिना आला जुल संपत आला जुलै महिना आला की वल्लभभाई पटेल नेहमी खिडकीतनं पाऊस आला नवा असं मोठं बेचेन होऊन पाहत असत आणि नेहमी त्यांना त्या विचारलं तुम्ही काय सारख्या पावसाची वाट पाहता तर ते म्हणाले ज्याचा जन्म बालपण शेतीमध्ये गेले त्याला जुलै महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये येणाऱ्या गे पावसाचा आनंद काय हा समजू शकतो हा तुम्हाला समजायचं नाही हा जो प्रत्यक्ष शेतीवरचा अनुभव आहे हा घेतल्यानंतर आणि त्याच्याबरोबर नाशिकला आले सोडून नोकरी सोडून नोकरी सोडून मी सरळ पुण्याला आलो आणि कारण माझी एक अडचण होती त्यावेळी माझ्या मुली या आठवी दहावीत होत्या आणि त्या तिथं फ्रेंच लॅटिन आणि जर्मन शिकत होत्या तीन भाषा त्यांना त्याच्यापासून फ्रेंच लॅटिन जर्मन पासून हिंदी मराठी इंग्लिश एवढा बदल त्यांना करायचा होता तर निदान हा बदल थोडा सोपा करता येईल का याच्याकरता मी असं ऐकलं होतं की महाबळेश्वरचा जवळ पंचमढीला काही शाळा आहेत तिथं फ्रेंच मंद शिकवतात आम्ही पुण्याला आलो लगेच एक गाडी पकडून पंचमढीला गेलो तिथं बघितलं शाळा काय आहेत पण त्या मुलींनी त्या शाळेतली स्वच्छता पाहिल्यानंतर आम्ही इथं राहू शकत नाही असं स्पष्ट सांगितलं आणि मग पुण्याला आलो आणि पुण्याला आल्यानंतर एका प्रसिद्ध शेती शेतीतज्ज्ञ संप त्यांना सल्लागार म्हणून मी नेमलं आणि त्यावेळी माझी दिलेली सूचना अगदी स्पष्ट होती महाराष्ट्रात आल्यानंतर शेंबेकर वगैरे अनेक मंडळी मला भेटली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की हा शेतीचा व्यवसाय तुम्ही कवायला जाऊ नका तुमचं वाटोळ होईल मला वाटलं हे लोक मला बनवतात हे उसाचे शेतकरी वगैरे आणि त्यामुळे मी जी सूचना दिली शेती शे। कुठच्या भागात केली मी शेती शोधायला सुरुवात केली आणि शोधायला सुरुवात करताना यवत बागायती शेती उगळी कांचनकडची बागायती शेती असं करता करता शेवटी योगायोगाने पुन्हा नियतीने मला शेवटी एका जागी आणलं चाकणला कारण मी त्यांना दिल्ली सूचना अशी होती की मला कोवड शेती पाहिजे पावसाळी शेती पाहिजे मला धरणाची किंवा कालव्याची शेती नको आहे कारण ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य का तयार होतं हे जर पाहिजे असेल तर नंतर माझ्या लक्षात आलं की ऊसाची शेती करता करता सुद्धा हे ज्ञान होत असतं पण त्याला आणखी थोडा वेळ लागला असतात कारण ऊसाच्या शेतकऱ्याच्या हाती सुरुवातीला काही पैसा आला म्हणजे शेती चांगली अशी त्याची भावना होते कोड शेतीमध्ये मी ज्या सत्याचा शोध घेत होतो ते सत्य लवकर सापडेल अशी माझी कल्पना याच मुद्द्यावर आपण परत येणार आहोत त्याच्या अगोदर एक घेऊया छोटासा ब्रेक ब्रेक नंतर संवाद मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत इथे आपण चाकण हा नियतीनेच केलेला करार होता असा समजू आणि चाकणला तुम्ही शेती करायचा प्रयोग स्वित्झर्लंडहून येऊन एवढ्या काळानंतर स्वित्झर्लंड मधलं आयुष्य दोन मुलींनी लॅटिन जर्मन वगैरे शिकणं बंद करून त्यांना आणलं तिथे आणि बहिणीने पण आणलं आणि चाकणला शेती सुरू केली काय झालं चाकणला शेती का चाकणला का गेलो चाकणच्या जवळ आंबेठाण या गावी याचा एक मोठा इतिहास आहे मी आंबेठाणला गेल्यानंतर चाकण गावची जी त्यातले त्यात उच्च भूमंडळी होती ती मला वारंवार प्रश्न विचारायची की सगळं जग सोडून तुम्ही आंबेठाणला का गेला आंबेठानला का नको असं विचारलं ते सांगायचं की आंबेठान या गावाची प्रसिद्धी अशी आहे की त्या गावाने दहा खून पचवले म्हणजे दहा खून तिथं असे झाले की ज्यांचा काही पुढे शोध लागलेला नाही अशा गावी तुम्ही का गेला हे गुंडांचं गाव आहे आता मी का गेलो पुण्यामधले एक पोलीस रिटायर्ड इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचे झाले होते त्यांच्या परिचयाचे एक शेतकरी आंबेट हंसेचा माझा परिचय झाला आणि तो असा झाला की त्यांच्या शेतीचा लिलाव एका दिवशी व्हायचा होता आणि ते गृहस्थ माझ्याकडे शेतकरी माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की माझ्या शेतीचा लिलाव होणार आहे कारण मी जे पीक कर्ज घेतलेलं आहे ते पीक कर्ज मला फेडता येत नाही त्याचं मला करायचे ते म्हणा कर तुम्ही मी म्हटलं मला शेत पाहता येईल का तुझं तर तो, तो म्हणा चला माझ्याबरोबर मी आंबेठानला गेलो आणि त्यांची शेती आणि एकूण त्यांचा स्वभाव पाहिल्यानंतर त्या दिवशी मी रोख पैसे त्या कर्जाचे काढून भरले पुढे जे कर्जमुक्ती व्हायची होती त्याची सुरुवात अगदी प्रयोगापासून इथूनच होत त्याचे आणखी काही उदाहरण आहेत आणि पुन्हा दिले मग ते दिल्यानंतर शेती करण्याकरता म्हणून पुन्हा दिले असं करता करता बँकेची कर्ज त्यांची फिटत गेली पण माझं माझ्याही रक्कम त्यांना दिली इतकी वाढत गेली की त्यांनी मला शेवटी म्हणाला साहेब बघा तुम्ही आता ही शेती विकत घ्यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यात जेव्हा मी त्यांची शेती पाहायला गेलो तेव्हा योगायोग असा तुम्ही कधी जर चाकणलं माबेठ आणलं जेव्हा त्या शेताचं नाव मी अंगा माझ्या ठिकाणी समोर महाराजांचा भामचंदाचा डोंगर आहे आणि त्या डोंगराला एक असं ते हंप आहे तर त्या हम्पण मला स्वित्झर्लंडला माझ्या घराच्या जवळ असलेल्या गांतविश या डोंगराची आठवण झाली आणि केवळ त्या साध्यामुळे इथंच आपला काहीतरी योग आहे असं दरून मी ते करायचं ठरवलं जे काही पैसे मागितले ते दिले आणि त्या जागी शेती सुरू केली शेतकरी संघटनेची स्थापना ही या शेतीच्या प्रयोगाच्या किती काळानंतर झाली तसं काही दोन तीन समांतर प्रवाह चालू होते उदाहरणार्थ पहिला प्रश्न जो शेतकरी संघटना या नावाखाली मी घेतला तो शेतीमालाच्या भावाचा नाही शेतीमालाच्या भावाचा प्रश्न हा पुष्कळ त्याच्यानंतरच आहे त्याच्या आधी मी केलेले निदान दोन प्रयोग सांगायला पाहिजे आणीबाणीच्या काळामध्ये काही भूमिनांना सरकारने जमिनी वाटल्या त्याच्यातल्या दहा पंधरा शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांची सामूहिक शेती करायचाही मी एक प्रयोग करून बघितला ज्या प्रयोगामध्ये मला पुढे येणाऱ्या कर्जमुक्तीच्या प्रश्नाची आणखी एकदा जाणीव झाली जेव्हा जा कागदावरती ही जमीन सरकारने फुकट दिली जमिनीमध्ये पाणी आणायचं तर विहीर खाणायला पाहिजे विहीर करता इतका खर्च येणार आहे बँकेचं इतकं कर्ज काढलं त्याच्यामधून इतकं पीक निघालं असा हिशोब काढल्यानंतर त्या पिकातनं बँकेचं कर्ज फेडता येण्याची सुतराम शक्यता मला दिसेल आणि तेव्हा पहिली धोक्याची सूचना मला मिळाली की हे लोकांकरता कारण त्या त्यांना मी माझ्याकडचे पैसे काढून दिले नाही बँकेचं कर्ज काढल्यानंतर त्यांचं शेती कशी चालेल हे बघायचा प्रयत्न केला त्याच्या पुढे दुसरा जो अडचणीचा भाग आला तो माझ्या म्हणजे पहिलं मावळ शिवाजीराजांनी ज्या भागामध्ये भागा स्वराज्य संस्थापनेकरता मावळे गोळा केले ते एकूण बागा मावळ त्याच्यातलं पहिलं मावळ म्हणजे भामनेर म्हणजे चाकण ते भामा नदीचा जिथं उगम होतो वांद्रे त्या ठिकाणी जाणारा हा रस्ता हा रस्ता एकदा पाऊस पडला की नऊ महिने वाहतूक बंद होते म्हणजे त्या काळामध्ये कोणी मनुष्य आजारी पडला तरी त्याला वांदऱ्याहून किंवा तिथे आदिवासी वस्तू आहे त्यांना चाकणला डॉक्टरकडे आणणं सुद्धा शक्य होत नसे अशी काही उदाहरणं पाहिल्यानंतर शेतकरी संघटनेच्या नावाखाली पहिले जे कार्यक्रम मी हाती घेतले ते सगळ्या प्रकारचा मूर्खपणा मी करून पाहिलेला आहे उदाहरणार्थ गाव सफाई करावी गाय स्वच्छता करावी हे करून पाहिलंय गावातल्या लहान मुलामुलींना साक्षर करण्याचे प्रयोग करावे हे करून पाहिले तसा हा रस्ता तयार व्हावा याकरता सुद्धा पहिलं आंदोलन झालं ते तिथं झालं आणि तिथं शेतकऱ्यांशी बोलता बोलता हा प्रश्न मांडता मांडता एक सहज असा प्रश्न निघाला की एका ठिकाणी तिथं आता रस्ता चालू झाला म्हणजे चा hmm. चा बस येईल आणि एका ठिकाणी आम्ही हिशोब केला माझ्यातला थोडा अर्थशास्त्री जागृत झाला आणि त्या भामनेरच्या रस्त्याला डोंगरावरती कळवंदांचं उत्पन्न खूप येत आणि त्या कळवंदांचं इकॉनॉमिक्स आम्ही मांडलं की ती कळवंद घेतली आणि बाई जर का चालत चालत आली आणि चाकणच्या बाजारात तिने आठवड्यातनं दोनदा आणले तर त्या करवंदातनं तिला जितका फायदा होईल त्या मानाने बस चालू झाल्यानंतर तिला प्रत्यक्षामध्ये तोटा होईल म्हणजे चालत आल्यानंतर निदान जितके पैसे तिला मिळत होते तितके सुद्धा रोख मिळणार नाही हे जेव्हा लक्षात आलं अतिरिक्त मूल्यांचा सिद्धांत आणखी वेळ पण त्याची जाणीव होते तुम्हाला आणि मग त्याच्यातनं शेतकऱ्यांशी बोलता बोलता असा प्रश्न निघाला की कोणत्याही गोष्टीला आम्ही जे तयार करतो पिकवतो त्याच्याकरता जे कष्ट घेतो त्यांच्या शब्दात त्यांनी सांगितलेलं त्याचं की आम्हाला किंमत मिळत नाही हे सूर त्यांच्या बोलण्यातनं निघू लागले त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला याला काही वेळ लागला कारण मी जरी कोविड शेती घेतली तरी ती दोन तीन वर्ष पडीक राहिलेली शेती होती आणि त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा मी बटाट्याचं पीक घेतलं कसा आला कसदार आली अस इतकं कसदार आणि इतकी चांगली शेती आली की बटाटा संशोधन संस्थेचे खेडचे लोक शेतकऱ्यांना तिथं बघायला घेऊन येत होते आणि मला असं वाटलं की ह्या तळीने जर का पीक येत राहिलं तर आपण शेतीची रक्कम वगैरे किमती किंमत केव्हा पडून मोकळ दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी जेव्हा पावसाच्या पॅटर्नमध्ये थोडा फरक पडला आणि त्या प्रकारचं पीक येईना तेव्हा माझ्या मनामध्ये हळूहळू प्रश्न तयार व्हायला लागले आणि तिसऱ्या चौथ्या वर्षापासून माझ्या असं लक्षात येऊ लागलं की कि आपण कितीही कष्ट केले तरी घेत केलेला खर्च हा काही भरून येत नाही मग इथं पुन्हा एक मोठी विशेष गमतीची गोष्ट आहे म्हणजे मी कसं शिकत गेलो पुस्तकांपेक्षा शेतकऱ्यांकडनं कसं शिकत गेलो शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विद्वत्तेविषयी आदर शेती करता करता अनेक गोष्टी माझ्या मनात तयार झाला होता शेतकऱ्याची लहान पूर्व उदाहरणार्थ कौंटूल मॅपिंग करायच्याऐवजी जमिनीला असं वाकून खाली डोळे लावून पाटाचं पाणी कसं सोडावं म्हणजे ह्या जागेवरून ठराविक जागी जाईल हे किती बरोबर सांगत असत किंवा ह्याच ऋतूमध्ये उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी एकदा दोनदा तीन दिवस दोन दिवस लागोपाठ पाऊस आला तो पूर्वेकडनं आला आणि पूर्वेकडनं आल्यानंतर एका माताव्याने सांगितलं की यंदा पाऊस लवकर सुरू होणार वे, दोन वेळा पूर्वेकडनं पाऊस आला तिसऱ्या तिसऱ्या दिवशी पाऊस येईल तो पश्चिमेकडनं चालू होईल ही बारकावे त्यांच्या लक्षात होते त्यांनी मला खरंच अद्भुत वाटत होतं त्याच्यावरती मी लिहिलेलं आहे पुष्काच की शेतकरी हा निरक्षर अडाणी समजतात आणि कलेक्टर म्हणजे माझ्या पूर्वीच्या नोकरीतला hmm. त्याला फार हुशार समजतात परंतु जर का कलेक्टरचं ज्ञान पाहायला गेलं तर त्याच्या तुलनेने शेतकरी अनेक त्यांना इंग्रजी शब्द येत नसतील लॅटिन येत नसतील परंतु त्यांचं ज्ञान फार मोठं आहे ही कल्पना मला त्यावेळेस आणि मग मी गावात बसल्या बसल्या असा सहज चर्चेला विषय घेतला की मी एका काळी इतका शिकलेला आणि त्या त्यामाने स्वित्झर्लंडून थोडे पैसे घेऊन आणला आणि मला काही शेती जमते असं दिसत नाही मिळाला मी सारखा दुसरी तोट्यात जातो आणि तुमच्याकडे चावडीवरती ज्या गोष्टी चालू आहेत त्या अशा वाटतं आमचं चांगलं चाललंय यंदा दहा बाबा पोती ज्वाळीचे आहे थोडं गुळ गुळ आलं आहे वगैरे वगैरे आणि तुमचं सगळ्यांचं चांगलं चाललंय मग माझं काय चुकतंय मला तुम्ही सांगा तर त्यांच्या आपल्या बढाईच्या गोष्टी चालू असत शेवटी एका म्हाताव्यानी मला बाजूला घेतलं आणि तो म्हणाला साहेब हे सगळे सा थापा मारतात यांच्या हे जर का असं चावडीवरती बोलले नाहीत तर यांच्या घरच्या मुलींची लग्न होणार नाहीत म्हणून हे खोटं बोलतायत तुम्ही म्हणतात तेच खवय आपण जे कष्ट करतो किंवा जो खर्च करतो त्या मानाने आपल्या हातामध्ये पैसे येत नाही ती पहिली आग होती ही पहिली म्हणजे शास्त्रीय परिभाषेमध्ये एका निरक्षर शेतकऱ्यांनी मला सांगितलं संघटनेचा सा जन्मच घातला आणि हे पुढे मी जेव्हा पहिल्यांदा ऊस शेतकऱ्यांना मोठे दानगे शेतकरी धन दानगे शेतकरी मानत होतो कांद्याच्या आंदोलनानंतर मी जेव्हा नाशिकमध्ये गेलो हा मग मला हे आधी विचारत आहे कांद्याचं आंदोलन तुम्ही उल्लेख करून जात आहे पुढे पण मला आधी विचारते कारण अनेक आता नवीन पिढी बघेल त्यांना माहित पण असेल ती जाणून घेण्याची गरज आहे की आंदोलन एवढी माणसं उभी राहणं म्हणजे आता शरद पवार बिवार असं ज्या मोठमोठ्या नेत्यांची नावं घेतली जातात ते बच्चू वाटावेत अशा प्रकारे एक आंदोलन भडकत गेली आणि सगळ्या नेत्यांना त्याच्या मागे फरफटत जावं लागलं आणि कांदा कांद्याचं आंदोलन असो किंवा कर्जमुक्तीचं आंदोलन असो किंवा लक्ष्मीमुक्तीचा मेळावा असो हे संघटना बांधणीचं तंत्र आणि त्यातून आंदोलन पेटवणं आणि महाराष्ट्र अख्खा पेटून उठलं शेतकऱ्याला सोप्या शब्दात अर्थशास्त्र शिकवणं हे सगळं कसं जमलं तुम्हाला याला एक सोप उत्तर काही नाही पहिली गोष्ट अशी की हे करण्यामध्ये अडचणी काय होत्या हे बऱ्याचशा आजच्या पिढीच्या लोकांना माहिती नाही पहिली सगळ्यात मोळी अडचण अशी की मी शेतकरी तुम्हाला जीन्स मधला गांधी असं तेव्हा आहे मी म्हणजे मी शेतकरी घरामध्ये जन्मलेला नाही माझ्या पाच पिढ्या आधी कोणी शेती केली नाही मी ब्राह्मण घरात की ज्या जातीविषयी शेतकऱ्यांच्या मनात अनेक वर्ष विष कालवलं गेलं आहे आणि मी जेव्हा इथं आलो तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल मला त्यावेळी मराठी बोलता येत नव्हतं मी बारा वर्ष फ्रेंच मध्ये काम केलं होतं फार तर डॉक्युमेंट्स करताना मी इंग्रजीत बोलू शकत असेल पण मराठीत बोलता येईल असं काही कधी मला वाटलं नव्हतं म्हणजे एका त्या त्यावेळेच्या एका पत्रकाराने जेव्हा मी नंतर महिला आघाडी काढली तर आपण तो विषय काही मी सोडत नाही पण त्याने असं म्हटलं होतं की आठ वर्षापूर्वी शरद जोशी शेतकरी नेते होण्याची शक्यता व्हेरी अनलाइकली लीडर ऑफ फार्मर्स आणि एकोणीसशे शहाऐंशी साली ही वॉज इवन इव्हन मोर ऑफ अनलाइक पण हे दोन्ही करून दाखवलं म्हणजे हँडीकॅप्स घेऊन हे कामं केली काय संघटना बांधणं आणि आंदोलन पेटणं हे कसं घडून आलं म्हणजे आताची आंदोलन किती मी अति पपलू वाटतात जी तुम्ही पुन्हा त्या अध्यात्मिकतेचा काही भाग आहे पण तो मी मांडतो तो असा की इतर नेते आणि माझ्यामध्ये फार मोठा फरक आहे अनेक फरक आहे काही बाबतीत मी गांधींपेक्षा स्वतःला मोठा मानतो पण तो विषय आपण सध्या सोडून देऊया इतर नेते मानतो मीही मानतो इतर नेत्यांच्या तुलनेने मी काही वेगळा आहे हो हे कसं सांगतो मी ज्या क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली त्या क्षेत्राशी माझा काहीही संबंध नव्हता जॉर्ज फर्नांडिस हे कामगावांचे नेते बनले कारण ते कामगारांच्या घरी जन्मले आणि म्हणून त्यांनी ते काम सुरू केलं मी स्वित्झर्लंडमध्ये असल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून शेतीचं शेतीतनं दावित्र का निघतं याच्याविषयी चिंतन करून जाणीवपूर्वक शेतकरी बनून या कामाला सुरुवात केली आता हे जे आंदोलन कसं उभं राहिलं याची काही मी दोन चार गोष्टी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगितलं की पहिलं मावळ हे नऊ महिने पाऊस सुरू झाल्यानंतर बंद पडत असेल गाडी जायची नाही काही नाही त्यावेळी आम्ही मोर्चा काढला आणि वांदव्यापासून चाकणपर्यंत अठ्ठेचाळीस किलोमीटर आम्ही चालत एक मोर्चा घेऊन आलो त्यावेळी जेव्हा या मोर्चाची बातमी चाकणमधल्या प्रस्थापित पुढाऱ्यांना कळली तेव्हा त्यांचं वा वाक्य सवळ असं होतं या बामणाच्या मागे कोण लोक जात आहेत कोण जाणार नाही पण तिथं चालताना माझ्या मनातली जे काही भावना होत्या त्या हे काही जर नाटक नव्हतं हे नाटक नंतर अनेकांनी केलं पण वाटेवरती झाडाच्या बाजूला पांदीला बसल्यानंतर जेवायला बसल्यानंतर लोकांची लोकांनी जी जी भाकरी काढली ती भाकरी त्यांच्याबरोबर बसून खाणं हे मला अगदी साहजिक वाटत होतं कारण हा जो आपल्याकडचा भाव आहे हा भाव मी स्वित्झर्लंडमध्ये एका तळीने विसरलो होतो मी इथं हिंदुस्थानात नोकरीत असताना आमच्या मोठे जे साहेब होते ते सगळ्यांना सरसकट शिव्या देत असत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जायलासुद्धा लोक घाबरत असत मी जेव्हा माझ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तिथल्या डायरेक्टर जनरलनी दरवाजापाशी येऊन तुम्ही आत्ता माझं जसं स्वागत केलं तसं दरवाजा उघडून मला हात घेतलं सोफ्यावर बसवलं काही ड्रिंक घेणार का विचारलं त्यामुळे आदिवासी बायांच्या बरोबर बसून भाकरी खाणं म्हणजे आपण काही अद्वितीय गोठं करतो असं मनाला त्यावेळेला खरंच वाटत नव्हतं हा कदाचित लोकांच्यामध्ये जी एक भावना तयार होते त्या ते भावनेचा फायदा आहे आणि सगळ्यात एक महत्वाचं वाक्य मी तुम्हाला सांगतो कांदा आंदोलनाचा संबंध जी वणवा पेटला याचे करते कांदा शेतकरी नसून रस्त्याकरता जे आम्ही भामनेरच्या रस्त्याला जे आदिवासी होते किंवा इतर शेती साळी पिकवणारे तांदूळ पिकवणारे हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कांद्याचं आंदोलन यशस्वी केलं आपण पुढे जाणार आहोत एक छोट्या ब्रेक नंतर ब्रेक नंतर संवाद मध्ये परत एकदा आपलं स्वागत तर तुम्ही सांगत होता की कांदाच आंदोलन पेटलं प्रचंड पेटलं आणि महाराष्ट्रभर भारतभर तुमचं नाव झालं की एक माणूस स्वित्झर्लंडला म्हणजे टपाल खात्यामध्ये पोस्टल सर्व्हिस मधला जातो काय तिथे आपल्या मुला मुलींना दोन्ही आणि पत्नीला घेऊन येतो काय तिथे झालेली करिअर सगळी तोडून टाकतो काय शेती का नुकसानात जाते ते बघतो काय आणि मग तुमच्याकडे अचानक सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला शरद जोशी हे नाव सर्वतो मुख्य झालं आणि शेतकरी संघटना उभी राहिली आणि शेतकरी म्हणजे तुमच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या एकतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण कुटुंबात जन्म आलेला आणि आडनाव जोशी म्हणजे शंकेला वाहन नसलेला ब्राह्मण होतात तुम्ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही आंदोलन करताना किंवा संघटना बांधताना जीन्स वगैरे असा पेराव सोडला नाही कधीच तुम्ही मुद्दाम धोत्र नेसली किंवा पांढरे कपडे घातले किंवा पांढरी टोपी घातली असले असला बनेलपणा कधी केलेला नाही तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला मराठी भाषा तुम्ही जे सांगितलं ते बोलणं कठीण होतं चौथी सर्वात महत्वाची गोष्ट अशी की इतराहून वेगळी संघटना बांधायची हे तुम्ही आदेश ठरवलं होतं यासाठी म्हणजे ठरवलं होतं म्हणजे ते घडून आलं होतं यासाठी की अर्थशास्त्र सोप्या शब्दात तुमच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला कळलेलं होतं असं आज सगळ्यात शेतकरी संघटनेचा बिल्ला लावणारा प्रत्येक माणसाशी बोलल्यावर लक्षात येतं हे कसं घडलं कारण आजही जेव्हा संघटना कोणी बांधतं तेव्हा राजकीय म्हणजे नाही रे या समाजात काय होऊ नाही शकत नाही रे लोक नाही समजून घेत तुम्ही सामान्य माणसाला अर्थशास्त्र सामान्य शेतकऱ्याला अर्थशास्त्र समजावून सांगितलं कसं त्याहून आणखी एक अडचण मी सांगतो की एकोणीसशे अठ्याहत्तर ते ऐंशी या काळामध्ये शेतीमालाच्या भावाचा प्रश्न म्हणजे शेतीमाल पिकवायला जो कष्ट आणि जो खर्च लागतो तो भरून निघत नाही हा विचार मी जेव्हा मांडायला सुरुवात केला त्यावेळी अर्थशास्त्रातली सगळी पुस्तकं शेती तोट्यात आहे पण शेती तोट्यात आहे याचं कारण शेतकरी निरक्षर आहे शेतकरी व्यसनी आहे लग्नासारख्या प्रसंगी तो जास्त खर्च करतो अशा तऱ्हेची कारणं शेतीच्या दारिद्र्याकरता किंवा कर। शेतकऱ्याच्या दारिद्र्याकरता देत असतो मी जेव्हा लोकांना सांगायला सुरुवात केली तेव्हा मोठ्या मोठ्या त्या काळातल्या शेतकऱ्यांमधल्या का पंडित लोकांना सुद्धा मोठं नवल वाटू लागलं हे काय सांगतायत नवीन hmm. असं आणि त्यावेळी माझ्याकडे दोन हत्यार होती एक म्हणजे अत्यंत सोप्या शब्दामध्ये लोकांना समजावून आणि दुसरं ज्यांच्या मनात शंका निर्माण होईल त्यांच्याबद्दल त्यांच्या समोर सेकंड प्लॅन प्लॅनच्या वेळच्या प्लॅनिंग कमिशनचे व्ही टी कृष्णमाचारी वगैरे यांचे डॉक्युमेंट्स किंवा नेहरूंची भाषणं असे पुरावे मी त्यांच्यासमोर ठेवू शकतो की जाणीवपूर्वक शेतीमालाला भाव मिळत शेत नाही याचं कारण शेतकऱ्यांमधला काही दोष नाही तर शेतीमालाला भाव मिळता कामा नये हा देशाच्या सरकारच्या आर्थिक धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे हे लोकांना सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्याकरता स्टॅलिनच्या काळामधल्या बुखाविन प्रियाबुझन्स की या कॉन्ट्रोवर्सीमधले जे काही लेख होते ते सुद्धा मी लोकांना सांगतो नोबीस आपले हे होते नोबीस त्यावेळी आपल्या सेकंड प्लॅनिंग आणि ते आमच्या होते कारण ते कारखानदारीला भर देणारे होते पण ह्याचा पुढचा एक टप्पा मी आधी सांगून ठेवतो हे झालं ऐंशी सालच आपल्या सरकारचं धोरण कसं चुकतं आहे हे सांगताना पण ह्याचा सगळ्यात मोठा आविष्कार केव्हा झाला असेल तर जेव्हा जागतिक व्यापार संस्था तयार झाली त्यावेळी मी स्वातंत्र्याचा भोगतो मी शेतकरी आंदोलनात पडताना हे कधीही विसरलो नाही की शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्याला कोणी लुटलं नाही ते तर त्याला कोणाच्या मदतीची गरज पडत नाही त्याला फक्त hmm. बाजारपेठेचं आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असणं आवश्यक आहे ही दोनच खरं महत्वाची सूत्र आहे ही लोकांना सांगायला सुरुवात केल्यानंतर लोकांना पटायला हळूहळू पहिल्यांदा खूप त्रास वाटला पण जागतिक व्यापार संस्थेच्या वेळी त्याचा मोठा आविष्कार असा झाला की माझ्याबरोबरचे सातवी आठवी पास असे सहकारी त्याच्यानंतर विश्वविद्यालयामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये जाऊन जागतिक व्यापार संस्था म्हणजे काय ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर म्हणजे काय बौद्धिक संपदेचा अधिकार म्हणजे काय याच्याविषयी भाषणजून ते लोक म्हणतात की तुम्ही शिकला कुठे आणि माझे सहकारी अत्यंत अभिमान सांगत असत की शेतकरी संघटना आपण पुढे जाणार आहोत आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत म्हणजे शेतकरी संघटनेचा जो उदय आहे त्याच्यामध्ये एक केवळ हा आंदोलनाचाच टप्पा नाही किंवा शेतीमालाला योग्य भाव मिळणं नाही किंवा कर्जमुक्ती आंदोलन हा एक भाग नाही आहे लक्ष्मी मुक्तीचाही भाग आहे स्त्रियांच्या संघटनेचाही भाग आहे आणि बाईच्या नावावर सातबारा करण्याच्या बाबतीतही विचार आहे आणि चांदवडचं चा जे गाजलेलं आहे त्याच्याबद्दलही बोलणार आहोत पण ते, ते आपण पुढच्या रविवारच्या एपिसोडमध्ये पुढच्या रविवारच्या भागामध्ये हे कंटिन्यू ठेवणार आहोत आज आपण इथेच थांबतोय आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधित पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका दर रविवारी सकाळी याच वेळी संवाद राजू परळीकरांशी फक्त ई टी मराठीवर सहप्रायोजक mm